ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, खूप जणांनी विचारलं की महाराज म्हणले यावेळेस दोन आमोशे आल्यात, तशात तर बऱ्याच वेळेस दोन आमोशे येत असतात, मग झालंय काय की शुक्रवारी पहाटे ही आमोश लागते आणि शनिवारी सकाळी 6:46 ती संपते, म्हणजे 6:45 वाजता संपते। मग जी आपण पित्रांसाठी पित्रांकरता जो विधी करतो, नैवेद्य करतो, पित्र तृप्त व्हावे यासाठी काही थोडंफार आपण त्यांना जेवण देत असतो, अन्नदान करतो, मग ते कोणत्या दिवशी करावी, म्हणजे शुक्रवारी आमोशा करायची का शनिवारची आमोशा करायची, हा प्रश्न आहे। तर मंडळी, आपल्याला आमोशा करायची आहे शुक्रवारची, कारण ही शुक्रवारी पूर्ण दिवसभर आमोशा आहे, त्यामुळं कदाचित तुम्हाला तो विधी करायला थोडाफार उशीर झाला, काही झालं तरी ॲडजस्ट होतं, पण शनिवारी तसं होत नाही। शनिवारी खूप लवकर संपत असल्यामुळं तुम्ही ते करू शकत नाहीत, म्हणून आपल्याला शनिवारची आमोशा करायची नाही। तर तुम्ही पित्रांसाठी जे नैवेद्य करता, जरी कुणी नवीन असतील लोक, म्हणजे नेमकं काय म्हणते ती पित्रांसाठी, तर त्यांच्यासाठी मी थोडक्यात माहिती देतो, म्हणजे समजेल तुम्हाला नेमकं की आपण जे आपल्या घरामध्ये समस्या असतात, पैसा टिकत नाही, आरोग्य बिघडलेलं असतं, म्हणजे कुणाचं ना कुणाचं दुखणं आजारपण चालू असतं, आपल्याला कुठल्या कामामध्ये यश येत नाही, घरामध्ये किरकिरी कलह एकमेकाचं पटत नाही, म्हणून घरामध्ये भांडणं असतात, भांडणे होतात कोणाबरोबर बी, अशा बऱ्याच समस्या असतात, आपली प्रगती होत नाही, त्याकरता हा आमोशाचा विधी असतो। मग बऱ्याच वेळेस म्हणतात मी फोन केला तर म्हणतात आमोशाचा विधी करता का, असं तसं विचारत असतो, मग त्यांना लक्षात येत नाही, म्हणून मला हे सांगायचं। तर तो विधी असा थोडक्यात असा आहे की आमोशाच्या दिवशी सकाळी लवकर उठावी, एक नारळ घेऊन आपली ज्या रूम आहेत घरामध्ये त्यामध्ये सर्व रूममध्ये ते नवनी हातामध्ये नारळ स्नान करून बरं का असं घेऊन जायचं, आणि आपलं देवघर जे असतं त्या देवघराच्या समोर जाऊन ते नारळ फोडायचं असतं, म्हणजे वाढवायचं असतं, आणि ते प्रसाद देवाला तिथं न ठेवता तिथे खाली थोडासा प्रसाद ठेवावा, आणि तो प्रसाद आपले जी घरातील कुटुंबातील जी सदस्य आहेत, मुलं असतील, बायका, पोरं, कुणी नातलग, आई वडील, कुणी काय जे असतील त्यांना तो प्रसाद द्यायचा आहे, ही एक झालं। त्यानंतर घरातील प्रमुख महिलाने अथवा प्रमुख महिला नसेल तरी इतर कुणीही दोन चपात्या अथवा पोळ्या तयार करून थोडीशी भाजी, थोडासा भात, आळणी भात असावा, हा भात करायचा असतो, एक गोड म्हणजे गोड पदार्थ शिरा करा तुम्ही, काय तुम्हाला गोड जिलेबी काय तुम्हाला करायचं ते करा, गोड पदार्थ करावा। मग आपले चिटणे वगैरे जे असते आपल्या घरातले इतर पदार्थ काय काय असतं जेवढं आपल्याला करता येतं तेवढं ते ताटामध्ये ठेवायचं, म्हणजे एखाद्या व्यक्तीला पाहुण्याला आपण जसं जीव घालतो त्या पद्धतीने म्हणजे ताट सजवायचं असतं। घरातील जी प्रमुख असतील जोडी, म्हणजे महिला आणि पुरुष प्रमुख, म्हणजे आपण थोरले वरले म्हणतो ना, ज्याच्यात नाही त्यांनी मग जसं असं तसं, पण ज्याच्यात आहेत त्यांनी थोरल्या व्यक्तीनं, जर त्याला मिशेस वगैरे नसेल अथवा गावाला गेली असेल आता वारली असेल तरी ती स्वतः एकट्यानं ते आपण जिथं नारळ फोडलं तिथे असं ताट घेऊन जायचं असतं, आणि ते ताटामधील जे आपण बनवलेलं आहेत पोळ्या काय भाजी ते एक देवाचा तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं, व्यवस्थित पाट टाकायचा आणि त्याच्यावर ठेवून ते दोन वेळेस असं घास मोडायचा आणि ठेवायचा, घास मोडायचा आणि ठेवायचा, पाणी फिरवायचं
हात जोडायचे आणि पितरांसाठी प्रार्थना करायची। माझे सर्व पितरांनो, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, तुमची सेवा करतो आम्ही, आम्हाला जसं जमन तसं करण्याचा प्रयत्न करतो, तुमची आठवण ठेवतो, तुमच्या आशीर्वादाने आमचं भलं होऊ द्या। तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी ठेवा, तुमची आठवण सतत ठेवतो आम्ही, तुमच्या याच्यामुळंच आज आम्ही आहोत, तुमचा वारसा हक्क आम्ही चालवत आहोत, तरी त्यामध्ये आम्हाला यश द्या, आमच्या कामामध्ये यश द्या, असं आपल्याला जेवढं बोलता येईल तेवढं मनातली मनात बोलायचं, पाणी फिरवायचं आणि ताटाचं दर्शन घेऊन ते ताट उचलायचं, आपली गच्ची अथवा काही पत्रे असतील, उंचीचं ठिकाण, गॅलरी असेल, काय जे तुमचं असेल उंचीचं ठिकाण, त्या ठिकाणावर ठेवायचं, ते दिवसभरासाठी ठेवायचं असतं, दिवसभरासाठी। मग दुसऱ्या दिवशी ते ताट उचलायचं, जर त्यातील पक्ष्यानं कावळ्यानं, आपल्याला प्रमुख तर आपण कावळा समजतो, पण इतरही पक्ष्यानं खाल्लं तरी चालेल, पण कावळा एखाद्या वेळेस नसतो पण शक्यतो येतो, जर नसेल तर मग ते उरलेलं जे आहे ताटातलं अन्न ते गाईला द्यायचं। हा झाला आमुष्याचा विधी, अशा पद्धतीनं हा आमुष्याचा विधी करायचा असतो, सोपा आहे, सहज आहे। आणि हा विधी केल्यानंतर आपली ही विधी प्रत्येक आमुष्याला करायचा आहे, कमीत कमी 5 आमुष्या करून पाहिल्यानंतर तुम्हाला जर चांगला अनुभव आला तर मग तुम्ही ही सतत करायचं, काही फरक पडत नाही। आपल्या पितरांना तृप्त करण्यात काय त्याच्यात काही कमीपणा आहे का, काय वेळ 10 मिनटं लागत नाही त्याला। तुम्ही अशा पद्धतीनं हा आमुष्याचा विधी करत रहा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल। याच्यामुळे तुमच्या अडचणी समस्या आहेत, पैसा टिकत नाही, अशा बऱ्याचशा भानगडी आहेत, अगर घरात संतती नाही, लग्न होत नाही, बऱ्याच अशा गोष्टी असतात, त्या दूर होतील, तुमचं व्यवस्थित चालेल आणि पितृ तुम्हाला आशीर्वाद देतील। आणि त्याबरोबर कुणाला इच्छा असते की अन्नदान करण्याचा, आता दुसरा एक प्रश्न की आम्ही अन्नदान करा म्हणतो, तर अन्नदान हे आमुष्याला शिवमंदिरात करायचं असतं, तुमच्या तिकडे सोय असेल तर चांगली गोष्ट, नसेल तर आपल्या इकडे इथं या इथे म्हणजे ओंकारेश्वर मंदिरामध्ये प्रत्येक आमुष्याला अन्नदान ही केलं जातं, खास पितरांसाठीच केलं जातं, त्याचा विधी असतो, नैवेद्य दाखवतो आपण त्यांना आणि अन्नदान करतो त्या पितराच्या नावाने। आणि बऱ्याच वेळेस तुम्ही लोक अन्नदानासाठी देणगी पाठवतात, पण नुसते नाव पाठवत नाहीत, काही नाहीत, अकाउंट नंबर येते देणगी, पण तसं करू नाव नका ते, कारण तसं केल्यानं आम्हाला समजत नाही कुणी पाठवली। आता गुप्त देणगी देतात ही चांगली गोष्ट आहे अन्नदानासाठी, पण आम्हाला कसं असतं, गुप्त जरी देणगी देत असलात तरी आमची इच्छा असते की तुमचं नाव म्हणजे पूजामध्ये तरी कमीत कमी नाव घेऊन हे नाही देणगी दिली ईश्वराकडे। आता ईश्वराला सर्वच माहिती आहे कोण देतं कोण नाही, ईश्वराला सगळं कळत असतं, पण आपल्या विधीप्रमाणे आपल्याला त्याचं नाव पूजेमध्ये ज्याची पूजा असते अभिषेक असतो त्या अभिषेकामध्ये यांच्याकडून आज अन्नदान आहे, अन्नदानासाठी देणगी आलेली आहे, असं तुमचा नैवेद्य यांचा करून नैवेद्य हा असं आपल्याला बोलावं लागतं आम्हाला। त्यासाठी तुम्ही देणगी पाठवल्यानंतर तुमच्या पित्राचे नाव, देणगीदाराचं नाव हे आपल्याकडं पाठवत जा। एवढं म्हणजे काळजी करा, व्हॉट्सअपवर पाठवल्याशिवाय कळत नाही आम्हाला, तुम्ही पाठवून देता आमच्या लक्षात येत नाही, आम्ही सरसंगट करतो, पुन्हा वाटतं की एवढं त्यांनी 4 पैसे खर्च केल्यात आणि आपण त्यांचं नाव पण आपण पूजेमध्ये घेतलं नाही, आम्हाला थोडंसं बरोबर वाटत नाही। आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की किती लागतो खर्च काय, तसं खर्चाचं काय नाही, तुम्हाला सहज काय 1 रुपयापासून आपण कितीही सोयीचीत देणगी अन्नदानासाठी करू शकतो, फक्त अभिषेक वगैरे जी गोष्टी असतात ना त्यासाठी देणग्याचे वेगळे असतं, कारण ते अभिषेकाला काही साहित्य स्पेशल अभिषेक करावं लागतं त्या त्या व्यक्तीच्या नावानं। अन्नदान हे सार्वजनिक असतं, त्याच्यामुळं असं खर्चाचं कुठलंही त्याला नाही की तुम्ही 1 रुपयाही दान देऊ शकता तसं कुठलंही नाही, तुम्हाला जे घडन ते करायचं असतं, असं प्रेशर नसतं की एवढंच केलं पाहिजे तरच अन्नदान होतं असं काही नाही, तुम्हाला जे घडन ते अन्नदान करू शकतात। तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला अकाउंट नंबर हे डिटेल देतो ह्याचं स्क्रीनवर, ते पाहून तुम्ही अन्नदान तुमचे नाव तुमचे पित्राचे नावं हे पाठवा। तर मंडळी आता आपला निरोप घेतो।
परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी अशाच एखाद्या शंकेसह। तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा।